बातमी आहे पुण्यातली. पुण्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारं रॅकेट हे पुणे पोलिसांनी उघडकीस आणलेलं आहे आणि या प्रकरणी एका आरोपीसह एका नामांकित हॉस्पिटलच्या नर्सला सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं बनावट ग्राहक पाठवून या आरोपीला 5,000 रेमडेसिवीर इंजेक्शन 7,000 विकताना रंगेहात अटक केलेली आहे. विशेष म्हणजे हा आरोपी कोविड सेंटरचा कर्मचारी आहे आणि म्हणूनच या रॅकेटमध्ये आणखी कोण अडकले आहेत याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेनं 10 पथकांची स्थापना केलेली आहे अशी माहिती क्राईम DCP श्रीनिवास घाडगे यांनी दिलेली आहे. कोरोनाची जे औषधं आहे त्याच्यामध्ये रेमडेसिवीर नावाचं जे इंजेक्शन आहे ते MRP त्याची 5,400 रुपये आहे. मात्र ते 7,000 रुपयाला विकलं जात होतं आणि तशा पद्धतीचा विक्री करणाऱ्या एका इस्माला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने 22 कलम 420 जीवनावश्यक वस्तूंचा कायदा आणि औषधं व सौंदर्य प्रसाधन कायदा यानुसार गुन्हा दाखल आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे.